नमस्कार, मी मोबिन शेख शालनी प्लसच्या बातमीपत्रात आपले स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. इंधन दरवाढ आजही सुरूच, सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त. डॉल्बी वादात शिवेंद्रराजेंची उडी, अटी शिथिल करण्याची मागणी. सेवा हे कर्तव्य नसून अनिवार्य कार्य आहे, मोहन भागवत यांचं प्रतिपादन. निवडणूक अधिकारी शेख यांच्यावरती कारवाई, दोन वेतनवाढ रोखल्या. शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यावरती निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ. इंधन दरवाढीची मालिका आजही सुरूच आहे. पेट्रोलचे दर आज 35 पैशांनी तर डिझेलचे दर 24 पैशाने वाढले आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 89.2 रुपये तर डिझेल प्रति लिटर 78.6 रुपये या दराने मिळत आहे. यामुळे येत्या काळात इंधनाचे वाढते दर खाली येतील अशी आशा उरलेली नाही. औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती, सोलापूरमध्ये पेट्रोल दराने 90 पार केली आहे, तर इतर शहरातही दर 90 वाटचाल करत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याचं दिसून येत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने 10 सप्टेंबरला भारत बंद पुकारला होता. काँग्रेसच्या या आंदोलनाला जवळपास 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र इंधन दरवाढीवर या आंदोलनाचाही काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. डॉल्बी आणि गणपती विसर्जन वादात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उडी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन कृत्रिम तळ्याची व्यवस्था करावी, तसेच डॉल्बीबाबत अटी शिथिल कराव्या अशी मागणी शिवेंद्र सिंह राजे यांनी केली आहे. साताऱ्यातील गणपती विसर्जन आणि डॉल्बीचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. खासदार उदयनराजे यांच्यानंतर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या वादात उडी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन तातडीने कृत्रिम तळ्याची व्यवस्था करावी, तसेच डॉल्बीबाबत अटी शिथिल करून डिझेलला परवानगी द्यावी अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. साताऱ्यात अनेक मंडळांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे, मात्र गणपतीचं विसर्जन कुठं करायचं हा प्रश्न मंडळासमोर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गणपती मंडळांना वेठीस न धरता तातडीने निर्णय घेऊन गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. डीजेच्या मुद्द्यावरही शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली. गणपती विसर्जनादरम्यान डॉल्बी वापरायला प्रशासनाने काही अटी लावून परवानगी द्यावी, मात्र डॉल्बी वापरावरती सरसकट बंदी घालू नये, तसेच नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करावी असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सातारा. आपण तरुण आहोत, इतरांना जाणणे हेच आपले कार्य आणि हेच संताचे रक्षण आहे. सेवा हे कर्तव्य नसून अनिवार्य कार्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांनी केले आहेत. हे सजनपुरी येथे बोलत होते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथे शुक्रवारी श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारधार्मिक ट्रस्ट इंदोरच्या वतीने शैक्षणिक संकुलातील वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनमोरा एस फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, विदर्भ प्रांताचे सहसंघचालक चंद्रकांत राठी, भैयूजी महाराजांच्या धर्मपत्नी डॉक्टर आयुषी देशमुख, प्रशांत देशमुख, माधुरी देशमुख यांची व्यासपीठावरती उपस्थिती होती. प्रत्येक छोटं मोठं अंग हे दुर्बल राहून चालत नाही, ते समबल असावं लागतं, सशक्त असावं लागतं. याच्याकरता त्या समाजातली संवेदना सगळ्या पेशींना झंकृत करणारी अशी पूर्ण शरीराची संवेदना, तीव्र संवेदना, उत्कट संवेदना असायला लागते. स्वातंत्र्य मिळून आमचे भाऊ असे अंधारात चासपडत आहेत, हे काय आमच्या संवेदनेचं लक्षण आहे का? हे आमचे कुठे जाणार, ते आमच्याकडेच येणार, आमच्याकडेच आले पाहिजे हा विश्वास असला पाहिजे माझा समाज माझ्या पाठीशी. आणि म्हणून
ही एका अर्थाने नव्या प्रकारची तीर्थक्षेत्र गावोगाव उत्पन्न करतात असे लोक. त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करून आपण पवित्र व्हायचं असत. फक्त पाहणारे लोक सावध असावे लागतात, नाही तर डोळ्यापुढे अनेक गोष्टी होतात, होऊन निघून जातात. त्यातून काही बोध घेणे शिकणे असं होत नाही. याचं कारण असं की सावध नसतो. आता आपल्या इथे खामगावला हे काम सुरू आहे. अशी कामं असतात, पुष्कळ ठिकाणी असतात. गावालगत शाळा असतात, ते असं मानतात की आपण तरलो तर त्यात काय करू शकतो. आपण तरुण इतरांना तारणे. प्रतिनिधी योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. नाशिक पिंपळगाव येथे निवडणूक अधिकाऱ्यावर जिल्हा अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारत त्यांच्या दोन वेतनवाढी रोखल्या. ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज प्रकरणातील दुजाभाव निवडणूक अधिकाऱ्यात चांगलाच भावलाय. प्रतिज्ञापत्रावरती स्वाक्षरी नाही म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतीत निवडणुकीत दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्री शेख यांना चांगलाच महागात पडला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी शेख यांच्या पुढील दोन वेतनवाढी रोखण्याचा निर्णय नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय. पिंपळगाव बसवंत येथे 2017 ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसाधारण जागेसाठी फॉर्म भरताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अर्ज छाननीदरम्यान इतर उमेदवार आणि योगेश गांगुर्डे यांच्यात दुजाभाव करून अर्ज बाद केला. याबाबत गांगुर्डे यांनी तक्रार अर्ज दाखल करून पाठपुरावा केला. परिणामी सर्व चौकशी करून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावरती वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली. मी योगेश गांगुर्डे राहणार पिंपळगाव बसवंत. मी ग्रामपालिका निवडणूक 2017 साठी उमेदवारी अर्ज जनरल जागेवरती उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सदर जागेवरती काही राजकीय लोकांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री शेख यांना हाताशी धरून संगनमत करून माझा जनरल जागेसाठी असलेला निवडणूक निर्णय अर्ज हा जाणून बुजून अवैध ठरवला. त्याबाबत मी वेळोवेळी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लेखी तोंडी व वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून तक्रार केली असता त्यांनी आज 10/9/2018 रोजी आदेश पारित केला आहे. त्यानुसार श्री शेख निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दोन वेतन हे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत. तरी श्री शेख कासार साहेब यांनी जो निर्णय दिला आहे तो अर्धवट निर्णय दिलेला असून आपली मूळ मागणी ही आहे की सदर जागेवरती पुनश्च एकदा नव्यानं इलेक्शन व्हावं आणि माझा जो जाणून बुजून उमेदवारी अर्ज बाद केला आहे त्यामुळे मलाही पुन्हा त्या जागेवरती इलेक्शन लढण्याची संधी मिळावी. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी पिंपळगाव बसवंत यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मी शासनाला विनंती करतो. अमोल जाधव, शालिनी प्लस, नाशिक. उस्मानाबाद येथील शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण विभागातील एका महिलेने जगताप यांच्या विरुद्ध पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील एका शिक्षिकेने शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावरती आनंदनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. नंतर जगताप हे फरार होते. त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केल्याने सचिन जगताप हे स्वतःहून 22 रोजी आनंदनगर पोलिसात हजर झाले. त्यांची 4 न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जगताप यांना अटक केलेल्या वेळेपासून 48 जास्त वेळ ते पोलीस कोठडीत असल्याने महाराष्ट्र नागरी सेवेच्या नियमाप्रमाणे त्यांना निलंबित केल्याच्या आदेशात म्हटलंय. हा आदेश अप्पर मुख्य सचिवांनी काढला आहे. आदेश अंमलात असेपर्यंत सचिन जगताप यांना शासनाच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच त्यांना खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. असे वर्तन केल्यावर त्यांना दोषी ठरवून कारवाई करण्यात येईल. यात त्यांना दोषी ठरवून निर्वाह भत्त्याचा हक्क देखील गमवावा लागेल असे आदेशात म्हटले आहे. अनंत साखरे, शालिनी प्लस, उस्मानाबाद. वर्धा जिल्ह्यातील मागील वर्षी कपाशी पिकावर आलेल्या बोंड अळीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. या नुकसानीचे भरपाई म्हणून शासनाकडून आलेले अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले, मात्र काही शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळाले नाही. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी कापूस उत्पादक कोरडवाहू शेतकऱ्यांना 30,500
तर ओलीत शेतकऱ्यांसाठी 38,500 रुपये 2 हेक्टरपर्यंत अशा भरीव मदतीची घोषणा करून बळीराजाला एक आशेचा किरण दाखवला होता. मात्र ही घोषणा शेतकऱ्यांच्या करिता खोटी ठरली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना बोंडाळी अनुदानाची रक्कम ही हेक्टरी 6,800 रुपये 1 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असली तरी अजूनही कित्येक शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. शासनाकडून बोंडाळीच्या अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयाला प्राप्त झाली असून ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र काही शेतकऱ्यांचे बँक खाते नंबर चुकीचे असल्याने ती रक्कम जमा होऊ शकलेली नाही. प्रतिनिधी विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची आमदार संदीपान भुमरे यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे 10 लाखांचा धनादेश आणि पैठणच्या मार्केट कमिटीच्या वतीने 21,000ची मदत शेतकऱ्याच्या वारसांना देण्यात आली. पैठण तालुक्यातील आनंदपूर येथे नरभक्षक बिबट्याने 6 सप्टेंबरला शेतात काम करत असताना हल्ला करत भारत मुरलीधर ठेंगे या शेतकऱ्याला ठार मारले. या मयताच्या वारसाला शासकीय आर्थिक मदत 10 लाख रुपये आणि 21,000 रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण यांचा धनादेश वारसदार बद्रीनाथ ठेंगे आणि नवनाथ ठेंगे यांच्याकडे देण्यात आला. वन विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करत नरभक्षक बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, तसेच प्रशासनाने हलगर्जीपणा केला तर याद राखा असा इशारा आमदार भुमरे यांनी दिला. यावेळी आमदार भुमरे यांच्यासह औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, तहसीलदार महेश सावंत, दादा बारे, नंदलाल पठाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सुरेश वायबट, शालिनी प्लस, पैठण. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. ही प्रतिकृती पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. गणेश चतुर्थीला सायंकाळी सजावटीच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन होताच पुणेकरांनी बाप्पाचे मनोहारी रूप आणि लाखो दिव्यांनी उजळलेले राजराजेश्वरी मंदिर मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी केली. उत्सवाचे पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सजावटीच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त आशु जैन, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी आदींसह विश्वस्त आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पुणे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड परिसरात सर्रास गावठी दारूचा व्यवसाय सुरू होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापेमारी करत या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. मुक्ताईनगर परिसरात 2 गावठी हातभट्टीवरती प्रभावी छापे टाकून एकूण 1,16,300 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल, त्यात गावठी हातभट्टीचे दारू, गुळ आणि मोह मिश्रित कच्चे पक्के रसायन, संगमरवर आणि गावठी हातभट्टीचे दारू तयार करण्यासाठीचे साधन सामग्री नष्ट करण्यात आली. या कारवाईत प्रकाश रामभाऊ बेलदार आणि भागवत विश्वनाथ बेलदार यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबेदान आणलेत. रवी गोरे, शालिनी प्लस, मुक्ताईनगर. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याच्या विश्रांतीची. तोपर्यंत पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ये चीटी खाना कैसे चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मूछें क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ, पक्का. घर जा. अप्पा, अप्पा, ये पेड़ की. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात सविस्तर वृत्त.
पैठणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हुकुमशाहीला कंटाळून 20 कामगारांनी अमरण उपोषण सुरू केलंय. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. पैठण तालुक्यातील विवाह मांडवा येथे कार्यरत असलेले वैभव साखरे यांच्यावर विविध आरोप लावत उपविभागीय अधिकारी श्री रंदे यांनी निलंबन केले होते. वारंवार रोहित्र जळणे, वीज चोरीच्या प्रकार इत्यादी कारणे सांगून संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी हेतुपुरस्कर कारवाई करून कर्मचाऱ्यांना सतावत आहे असा आरोप करत 40 ते 50 कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोरच उपोषण सुरू केले. दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष कपिल पहलवान यांनी उपोषणात जाहीर पाठिंबा देत कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. की वैभव साखरे साहेबांचं सस्पेन्शन हे अन्यायकारक आहे, ते मागं घ्यावं. त्याचबरोबर आमच्या लाईन स्टाफला सेफ्टी मटेरियल देण्यात यावे, वीज ग्राहकांना कायदेशीर नोटीस देण्यात यावी जेणेकरून आमच्या आणि ग्राहकांच्या उज्जती होणार नाहीत. त्याचबरोबर वीज चोरांवरती कारवाई करण्यात यावी जेणेकरून कंपनीचा जो महसूल बुडत आहे तो भरून निघेल. पैठण विभागात तंत्रज्ञपदी माझी स्थायीपदी निवड होऊन 1 महिनाही झाल्या नसतानाच तसेच मला कसल्याही प्रकारचे सेफ्टी मटेरियल्स किंवा कामासाठी जे लागणारे टूल्स हे काही न देता मला या अधिकाऱ्यांनी मनमर्जीचा म्हणजे त्यांनी प्रकार करून मला सस्पेंड केलेला आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे मला स्थायी स्वरूपात पदोन्नती दिल्याच्या नंतर मी कुठे काम करावे हे कसले मला लेखी स्वरूपात न देता मला अशा अन्यायकारक अशा पद्धतीने मला सस्पेंड केलेलं आहे व 2 महिने 1.5 महिना झालेला आहे. सस्पेंड झाल्यापासून मी अधिकाऱ्यांच्या म्हणजे पाय धरतो आहे, त्यांच्या चक्र मारतो आहे. कसल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मला त्यांनी देण्यात न येता न आल्यामुळे माझे अतिशय मानसिक खच्चीकरण झालेले आहे व मला शेवटी हा आमरण उपोषणाचा मला मार्ग यामुळे निवडावा लागलेला आहे. सुरेश वायबट, शालिनी प्लस, पैठण. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडादादा कराडकर यांनी 2019 पद्म पुरस्काराची शिफारस नाकारली आहे. भारत सरकारकडून कोणताही पुरस्कार मला नको असे कराडकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार 2019 राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी युवक मित्र हबप मंडादादा कराडकर यांच्याकडून माहिती मागवली आहे. मात्र आपण कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही असे सांगत बंडातात्या कराडकर यांनी पद्म पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस पाठवण्यासाठी राज्य शासनाला स्वतःच्या कार्याविषयीची माहिती देण्यास नम्रपणे नकार दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षीसाठी पद्म पुरस्कारासाठी हबप बंडातात्या कराडकर यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करावी अशी विनंती पुणे येथील मातृभूमी दक्षता चळवळीचे राष्ट्रीय संयोजक मुबारक शेख यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र बंडादादा कराडकर यांना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पाठवण्यात आले आहे. प्रस्ताव आणि आपल्या कार्याची माहिती 14 सप्टेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत पाठवावी. केंद्र सरकारकडे त्वरित प्रस्ताव पाठवणे आवश्यक असून सहकार्य करावे अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली. हबप बंडादादा कराडकर यांनी आपण कोणतेही पुरस्कार स्वीकारत नाही असे सांगत प्रस्ताव पाठवण्यास आवश्यक ती माहिती देण्यास नम्रपणे नकार दिला. काय नाही, आज काल रात्री संध्याकाळीच मला ही माहिती कळाली. खरं म्हणजे काल दुपारी जोंधळे नावाचे मुंबईचे कोणतरी सचिवालय अधिकारी त्यांचा काल दुपारी फोन आला तेव्हा मी त्याच फोनवर त्यांना सांगितलं की कोणताही पुरस्कार आजपर्यंत जीवनामध्ये स्वीकारलेला नाही, त्यामुळे हा पद्मश्रीचा बुधा पुरस्कार कितीही मानाचा असला तरी तो मला नको आहे आणि त्या मार्गाने मला जायची इच्छा नाही. मी आजपर्यंतच्या जीवनामध्ये ज्या साधेपणानं वागलेलो आहे त्याच साधेपणानं जीवनात वागण्याची माझी इच्छा असल्यामुळे लौकिकामध्ये कोणत्याही या प्रतिबंधामध्ये अडकू नये अशी माझी प्रांजळ भूमिका असल्यामुळे मी सविनय या पुरस्काराला नकार दिलेला. प्रतिनिधी सकलेन मुलानी, शालिनी प्लस, कराड. आपल्या मंडळाचा देखावा इतरांपेक्षा कसा वेगळा होईल यासाठी इंदापुरातील गणेश मंडळाने 8,000 फुलांमध्ये नागदेवता आणि 5 फणा उभेहूब साकारला. आपल्या मंडळाचा देखावा इतरांपेक्षा कसा अधिक वेगळा आणि सर्वोत्तम दिसला पाहिजे यासाठी मंडळाचे कार्यकर्ते नव्या नव्या युक्त्या आणि कल्पना करत असतात. अशीच एक नवी कल्पना इंदापूर शहरातील नेताजी मित्र मंडळ बटर गल्लीच्या मंडळाने केली. तब्बल 8,000 फुलांच्या साह्याने या ठिकाणी नागदेवता आणि त्याच्या 5 फण्या हुबेहूब फुलातून साकारण्यात आल्या. हा देखावा बनवण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते 4 दिवस मेहनत करत होते. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असून हा देखावा एक सेल्फी पॉइंटच बनू लागलाय. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, इंदापूर. सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि दक्षिणाकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. वाईच्या कृष्णा नदीच्या
तीरावर असणारे हे मंदिर वास्तुकलेचे एक अनोखा ठेवा आहे. कृष्णेच्या तीरावरती वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एकेकाळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध होतं. वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मीनारायण, समर्थ रामदासांची स्थापना केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरं आहेत. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती अथवा ढोल्या गणपती असं नाव प्रचलित आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रात बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरास्त्र असून वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरामुळे संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजेच मत्स्य आकारात बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो. हे मंदिर सुरक्षित राहते. गर्भगृहात 1.5 मीटर उंच चौथऱ्यावरती गजाननाची रेखीव बैठी 1.80 मीटर उंच आणि 2 मीटर रुंद भव्य डाव्या सोंडीची मूर्ती आहे. तिची स्थापना वैशाख शुक्ल 13 शके 1991 करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप बाळशेदार असल्याने कदाचित याला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे नामविधान प्राप्त झाले असावे. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून हा दगड कर्नाटकमधून आणला आहे. सध्याच्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे, त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. हा गणपती दोन्ही मांड्यावर रोवून बसलेला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवीतासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद आणि पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती 3 मीटर 63 सेंटीमीटर इतकी उंच आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यकलेची किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तुशास्त्रज्ञांनी छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अंकुचीदार टोके करून ती त्यात बसवली आहेत. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरात सर्वात उंच असून त्याच्या पायथ्यापासून कळसापर्यंतचे अंतर 24 मीटर आहे. अशा या ढोल्या गणपतीला एकदा तर नक्कीच भेट द्यावी. हे मंदिर जे आहे हे 1762 साली गणपतराव भिकाजी रास्ते यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलेलं आहे. ह्या मंदिरामध्ये हा संपूर्ण गणेशाची जी मूर्ती आहे ती एकसंग एका दगडाची मूर्ती आहे. मागची प्रभावळ एकाच दगडाची आहे. ह्या एवढ्या मोठ्या महागणपतीला कुठेही जोड दिलेला नाही आहे. आणि ह्या मंदिराची जी उंची आहे ती 110 फूट उंची आहे. हां, तसंच ह्या मंदिराचं आम्ही 3 वर्षापाठीमागं संपूर्ण जीर्णोद्धाराचं काम विश्वस्तांनी केलेलं आहे. गेल्या वर्षी मंदिराचं बाहेरील भाग सगळा सँड प्लास्टिंगनी स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे. मंदिराच्या सगळ्या दर्जा भरून आम्ही जीर्णोद्धाराचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि अजून वरचं छत आणि शिखर हे सर्व काम आम्ही पूर्ण करून घेतलेलं आहे. कृष्णकाठी असल्या आणि हे मंदिर मुळामध्ये पूर्णपणे पाण्यामध्ये आहे. अगदी कृष्णाच्या तीरावरच मंदिर आहे. ह्या मंदिर दरवेळेला जो महापूर येतो तेव्हा महापुराचं पाणी आणि मंदिराला धोका निर्माण होऊ नये म्हणूनसाठी एक अशा प्रकारचा कोपरा पाठीमागच्या बाजूला मंदिराच्या केलेला आहे की ज्याच्या जेणेकरून ते पाणी त्याला थडकावं आणि पाणी डिव्हाइड होऊन जावं. आणि हा जो गणपती आहे हा युद्धाला निघालेला गणपती आहे. जर आपण जर बारकाईने जे हात आणि हे बघितलं सगळ्या गोष्टी तर हा आशीर्वाद देणारा गणपती नाही आहे. हा युद्धाला निघालेला गणपती आहे. त्याच्या हातामध्ये असणारे अस्त्र ही सर्व युद्धाची अस्त्र आहेत त्याच्या हातातली. आणि हा उंदरावर बसलेला आहे. त्या गणपतीच्या पायाशी हा छोटा उंदीर आहे आणि त्या उंदरावर हा गणपती बसलेला आहे. ओम गंगणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज वाईच्या महागणपतीच्या दर्शनाला या ठिकाणी आलो आणि कृष्णातीरी या ठिकाणी गणपती अतिशय चांगला आहे. गणपतीचा मनोभावी आम्ही दर्शन केलं आणि पलीकडे काशी विश्वेश्वराचं पण दर्शन केलं. त्यामुळे ह्या प्रसन्न आणि शांत थंड वातावरणामध्ये
आज आम्हा सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी गणपतीचं दर्शन झालेलं आहे. गणपती आम्हा सगळ्यांना आवडलेला आहे. सर्वेत्र सुखिन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख मापनुयात. सर्व लोक सुखी होत एवढी मनोकामना व्यक्त करतो. धन्यवाद. प्रतिनिधी सकलेन मुलानी, शालिनी प्लस, कराड. मेहनत जिद्द आणि अभ्यासवृत्तीच्या बळावर 13 महिन्यात केवळ 3 लाख रुपये खर्च करून तब्बल 10 लाखांच्या केळीचे उत्पादन घेतले. उस्मानाबादच्या बप्पा जाधव यांनी पाव्या जाधव यांची यशोगाथा या रिपोर्ट मधून. सुशिक्षितपणाचा वापर नवीन प्रयोग करत उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे उस्मानाबाद येथील जाधव या शेतकऱ्याने. 2.5 एकर क्षेत्रावर त्यांनी जळगाव येथून जैन टिश्यू कल्चर जातीच्या केळीचे 3,300 रोपे आणली. ही रोपे सरी पद्धत करून 6x5 अंतरावर त्यांनी लावली. रोपांसाठी त्यांना 50,000 खर्च आला. विविध रासायनिक खते आणि जैविक औषधे 15 दिवसांच्या फरकाने ड्रिपद्वारे त्यांनी दिली. एका विंधन विहिरीतून ड्रिपद्वारेच पाणीही दिले. सध्या केळीच्या बागेला 13 महिने झाले असून प्रत्येक केळीच्या घटाला 40 ते 50 किलो वजनाचे घड लागले आहेत. केळीच्या वजनामुळे घूट वाकून मोडू लागली आहेत. जाधव यांना ही केळीची बाग जोपासण्यासाठी 3 लाखांचा खर्च आला. आतापर्यंत त्यांनी 70 टन केळी विकली असून आणखीन 30 ते 35 टन उत्पादन होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यांच्या केळीला सरासरी 10 रुपये किलोचा भाव मिळाला. आतापर्यंत त्यांना 7 लाखांचे उत्पन्न मिळाले असून आणखीन 3 ते 3.5 लाख उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत त्यांनी 13 महिन्यात जवळपास 7 ते 7.5 लाखांचा खर्च वजा जात निव्वळ नफा मिळवला आहे. रोप आणलंय त्याच्यात मला साधारण आतापर्यंत 7 लाख रुपये झालेत. 70 टन माल गेलाय. अजून 20-25 टन मालाची अपेक्षा आहे माझी. तर 9-10 लाख रुपये होतील पूर्ण सगळेच. तर खत तर काही रासायनिक खतं टाकलेत मी 15 दिवसाला महिन्याला ह्या पद्धतीने केलं मी आणि चांगलं उत्पन्न मिळालं मला. टोटल खर्च झाला 3 लाख रुपये. 2.5-3 लाख रुपये खर्च झाला. निव्वळ उत्पन्न म्हणलं तरी 6-7 लाख रुपये तरी निवळ उत्पन्न आहे म्हणजे. आता चांगलं आहे केळीचं आपल्या इकडं नाही कोणाकडं पण केलं तर एकदम म्हणजे चांगलं आहे. थोडी मेहनत घ्यावं लागते. बाकीचं काय पाणी भेवडलंही लागत नाही. ठिबकनं पाणी दिलं तरी चालतं त्याला काय असं म्हणजे नाही. आणि चांगल्या पद्धतीचं आहे. पैसे येतात चांगले. शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. शालिनी प्लस साठी आनंद साखरे, उस्मानाबाद. वन डे सामन्यांच्या आशिया चषकाला सुरुवात झाली असून येणाऱ्या 19 तारखेला भारत आणि पाकिस्तान मध्ये टक्कर होणार आहे. या सामन्याकडे सर्वच क्रिकेटर रसिकांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्माची टीम इंडिया आशिया चषकात खेळण्यासाठी दुबईत दाखल झाली आहे. वन डे सामन्यांच्या आशिया चषकाला आजपासूनच सुरुवात होत आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा या स्पर्धेमध्ये समावेश आहे. सलामीचा सामना मंगळवारी 18 सप्टेंबरला हाँगकाँगशी होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने येतील. टीम इंडियाच्या नियमित कर्णधार विराट कोहलीला आशिया चषकातून विश्रांती देण्यात आली. विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आशिया चषक जिंकणार का याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पाहूयात एक नजर हेडलाईन्सवर. इंधन दरवाढ आजही सुरूच. सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त. डॉल्बी वादात शिवेंद्र राजेंची उडी. अटी शिथिल करण्याची मागणी. सेवा हे कर्तव्य नसून अनिवार्य कार्य आहे, मोहन भागवत यांचं प्रतिपादन. निवडणूक अधिकारी शेख यांच्यावरती कारवाई. 2 वेतनवाढ रोखल्या. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावरती निलंबनाची कारवाई. शिक्षण विभागात खळबळ. बातमीपत्रात वेळ झाली आहे येथेच थांबण्याची. ताजे अपडेट्स व घडामोडी बघण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.